अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज न्यू लॉ कॉलेज आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानाने जस्टिस एस बी म्हसे पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सेकंड स्टेट लेवल मूट कोर्ट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. येत्या 23 आणि 24 फेब्रुवारीला ही स्पर्धा नगरमधील न्यू आर्ट्स महाविद्यालयात पार पडणार आहे. यावेळी अनेक तज्ज्ञांची या कार्यक्रमाला उपस्थिती राहणार आहे. यावेळी आयोजकांनी याबद्दल अधिक माहिती दिली आहे. यावर्षी दुसरं पुष्प आम्ही त्यांना अर्पण करीत आहोत. त्यानिमित्तानं 2 दिवस म्हणजे 23 आणि 24 फेब्रुवारी या 2 दिवशी या मूट कोर्टाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमासाठी पहिल्या दिवशीचं जे उद्घाटन समारंभ जो आहे ते औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती माननीय श्री गंगापूरवाला हे इनॉग्रेशनच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी येणार आहेत. उद्या सकाळी तो 10:30 दरम्यान हा कार्यक्रम होणार आहे. आणि हा कार्यक्रम उद्घाटनाचा झाल्यानंतर लगेच त्यानंतर मूट कोर्ट कॉम्पिटिशन होणार आहे. माझ्या मते आज ताग आहे जवळजवळ 25 टीम या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. त्यांनी सहभाग दर्शवलेला आहे आणि अशा प्रकारे उद्या बरंचसं मोठं काम त्याच्यातलं होईल. आणि परवा दिवशी अंतिम फेरी जी ठेवण्यात आलेली आहे आणि अंतिम फेरीच्या दृष्टिकोनातून मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती सन्माननीय जस्टिस साधना जाधव या येणार आहेत आणि त्या स्वतः डायसवर बसून अंतिम निर्णय जाहीर करणार आहेत. त्यांच्याबरोबरीनं अहमदनगर येथील जिल्हा न्यायाधीश माननीय श्री बोरा मॅडम ह्यासुद्धा त्या कार्यक्रमासाठी असणार आहेत. ही मूट कोर्ट कॉम्पिटिशन जी आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे यामध्ये जस्टिस म्हसे पाटील यांच्या कुटुंबियाचा फार मोठा वाटा आहे. त्यांच्या सौभाग्यवती श्रीमती म्हसे मॅडम आणि तसेच त्यांचे काही ज्युनियर्स त्यामध्ये आमचे काही प्रोफेसर्स आहेत. ॲडव्होकेट माणिकराव मोरे हे आहेत. त्यानंतर नेवासे येथील ॲडव्होकेट जंगले यांचा सहभाग आहे. आमचे प्रोफेसर शिंदे यांचा सहभाग आहे. याच्यासह आणि त्यांच्या 2 मुली यांच्या सगळ्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्याच्यामध्ये सहयोग हा पुणे विद्यापीठा सावित्रीबाई फुले कृषी आपल्या विद्यापीठाचासुद्धा त्यामध्ये सहभाग आहे. अशा प्रकारे एक चांगल्या प्रकारची योजना या लॉ कॉलेजच्या माध्यमातून होत आहे आणि संभाजीरावांची मेमरी कायम राहण्याच्या दृष्टिकोनातून हा जो कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे त्याला फार मोठ्या प्रकारचं माझ्या मते प्रसिद्धी मिळालेली आहे. आणि यावर्षी अनेक लॉ कॉलेजेस जे आहेत आपल्या महाराष्ट्रात कारण महाराष्ट्र लेवलवरची कॉम्पिटिशन आपण आयोजित केलेली आहे. आणि जी नवीन आता वकील मंडळी जी आहेत म्हणजे ते शिक्षण घेत असतानाच कोर्टामध्ये जे काही कामकाज चालतं त्याचं प्रत्यक्ष माहिती त्याचं प्रत्यक्ष अनुभव त्यांना या वकील मंडळींना नवीन होणाऱ्या वकिलांना होणार आहे. त्या दृष्टिकोनातून या कॉम्पिटिशनला आमच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्व आहे. तर अशा प्रकारचा हा जो कार्यक्रम आहे आणि संभाजीराव म्हसे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आणि त्यांच्या ज्या स्मृती ज्या आहेत त्या चिरंतन राहण्याच्या दृष्टिकोनाकडून त्यांचं योगदान जे आहे लॉ सेक्टरमध्ये फार मोठ्या प्रकारचं त्यांचं योगदान होतं. या असे सर्व सन्माननीय संस्था विश्वस्त आणि पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आणि हे आमचं भाग्य आहे की अशा प्रकारचं भाग्य कोणत्याच महाविद्यालयाला मिळत नाही. आमचं एकमेव महाविद्यालय आहे की आमच्या या कार्यक्रमाला सर्व संचालक मंडळ सर्व कार्यकारी मंडळ कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी कार्यकारी मंडळाचे सदस्य सर्व या ठिकाणी उपस्थित राहतात. ही स्पर्धा घेण्यासाठी संस्थेच्या मार्गदर्शनाखालीच आपण या ठिकाणी स्पर्धा संयोजन समितीही केली होती. त्या समितीमध्ये आमच्या संस्थेचे सहसचिव ॲडव्होकेट व्ही डी आर त्रिपाठी असतील किंवा आमच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य ॲडव्होकेट माणिकराव मोरे असतील ॲडव्होकेट सुभाष भोर असतील त्याचबरोबर म्हसे साहेबांची कन्या माधवेश्वरी ॲडव्होकेट माधवेश्वरी म्हसे ठुबे असतील तर अशा तज्ज्ञ लोकांच्या समावेश या स्पर्धेचं नियोजन या संयोजन आणि नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे ही स्पर्धा 100% यशस्वी होईल याबद्दल मला वैयक्तिक खात्री आहे. नव्हे तशी खात्री संपूर्ण महाराष्ट्राला पटल्यामुळंच आज आमच्याकडे स्पर्धेच्या आधी आमच्याकडे रजिस्ट्रेशन नोंदणी आवश्यक असते आणि जवळपास 23 महाविद्यालयातले संघ जे आहेत तर त्यांनी या ठिकाणी नोंदणी केलेली आहे. 2 संघ येत आहेत
असे मिळून जवळपास 25 संघ ह्या याच्यासाठी येणार आहेत. प्रत्येक संघामध्ये 3 विद्यार्थी असतात. तर त्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जो काही मुठकोडसाठी जो प्रॉब्लेम दिलेला असतो, तर पैकी 2 विद्यार्थी त्याच्यामध्ये बाजूने आणि विरुद्ध असं युक्तिवाद त्या न्यायालयात करतात, आणि तिसरा विद्यार्थी जो असतो तो रिसर्चर म्हणून असतो की तो त्यांना मग त्यासाठीचं जे काही स्टडी मटेरियल असेल, केस लॉज असतील, प्रोव्हिजन्स असतील, तर या दाखवण्याचं आणि सांगण्याचं काम तो रिसर्च करत असतो. म्हणजे असे 75 विद्यार्थी पूर्ण महाराष्ट्रातून, त्याच्यामध्ये पंढरपूरमधून टीम आलेली आहे, सोलापूरमधून आलेली आहे, जळगावमधून आलेली आहे, मुंबई आहे, पुणे आहे, औरंगाबाद आहे, आपल्या जिल्ह्यातील संगमनेर आहे, त्याचबरोबर श्रीरामपूर आहे, आणि याच्यामध्ये विशेष म्हणजे की सिंधुदुर्ग, कोकणातला एकदम महाराष्ट्रातला शेवटचं जे टोक आहे, तर त्या सिंधुदुर्गच्या लॉ कॉलेजची टीमसुद्धा या स्पर्धेसाठी सहभागी झालेली आहे. विशेष पुण्यासारख्या ठिकाणाहून जवळपास 3 ते 4 महाविद्यालयांचे संघ या ठिकाणी आता आहेत. मुंबईसारख्या ठिकाणावरून 2 ते 3 महाविद्यालयांचे संघ या ठिकाणी स्पर्धेत सहभागी होणार आहे, आणि अशा प्रकारे या स्पर्धेचं नियोजन आणि आयोजन